नमस्कार शेतकरी बंधूंनो महाराष्ट्राचा शेतकरी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे शेतकरी बंधूंनो या व्हिडिओमध्ये आपण वांगी लागवडीविषयीची संपूर्ण माहिती पाहणार आहोत यामध्ये वांग्याच्या लागवडीसाठीचं उपयुक्त हवामान जमिनीचा प्रकार रोपं कशा पद्धतीनं तयार केली पाहिजे खत व्यवस्थापन आणि लागवडीच्या पद्धती याबद्दल संपूर्ण माहिती असणार आहे जर आपण वांग्याची लागवड करणार असाल किंवा वांग्याची लागवड केली असेल तर अशा शेतकऱ्यांसाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे तर त्यामुळं व्हिडिओला कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करून जास्तीत जास्त शेतकऱ्यांना हा व्हिडिओ शेअर करा आणि जे शेतकरी आपल्या चॅनलवर पहिल्यांदाच व्हिडिओ बघत आहेत अशा शेतकऱ्यांनी आपलं चॅनल अशाच शेतीविषयक व्हिडिओसाठी सबस्क्राईब करून समोर येणारं बेल आयकॉनसुद्धा नक्की दाबा तर शेतकरी बंधूंनो सुरुवात करूयात आपण वांग्याच्या पिकाचं अधिक उत्पादन येण्यासाठी वांग्याच्या पिकाला कशा पद्धतीचं हवामान असायला पाहिजे तर वांग्याच्या पिकाला थंड आणि कोरडं हवामान चांगलं मानवतं वातावरणामध्ये मा चांगला गारवा असेल तसेच निरभ्र आकाश म्हणजेच कसल्याही प्रकारचं ढगाळ वातावरण नसेल तर असं कोरडं वातावरणामध्ये वांग्याच्या पिकाला भरपूर फुलधारणा होऊन फळंही फुल भरपूर लागतात त्याचप्रमाणे अशा थंड आणि कोरड्या हवामानामध्ये वांग्याच्या पिकावर कसल्याही प्रकारच्या कीड आणि रोगांचा प्रादुर्भाव होत नाही आणि त्यामुळं वांग्याच्या पिकाला भरपूर फळधारणा होऊन उत्पादनामध्ये देखील भर पडते याउलट ढगाळ हवामान आणि सततचा पडणारा पाऊस यामुळं वांग्याच्या पिकामध्ये भरपूर प्रमाणात फुलंधारणा होत नाही आलेली फुलंसुद्धा फळं फुल लागण्यापूर्वी गळून पडतात त्याचबरोबर तुरळक प्रमाणात लागलेली जी फळं आहेत या फळामध्ये सुद्धा कीड आणि रोगांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होतो आणि त्यामुळं वांग्याचं उत्पादन पावसाळ्यामध्ये कमी निघतं किंवा मग निघतही नाही ढगाळ हवामान आणि सततच्या पडणाऱ्या पावसामुळं वांग्याच्या पिकामध्ये शेंडे आळी तसेच पोखरणाऱ्या आळीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होतो आणि पाऊस जर सतत पडत राहिला तर अशा वेळी वांग्याची पानं पिवळी होऊन तसेच वांग्याच्या पिकावर दही यासारखा पांढऱ्या रंगाचे टिपके पडणारा रोग येऊन मोठ्या प्रमाणात पानांची गळ होते त्याचबरोबर अशा वांग्याला भरपूर फुलं वगैरे येत नाही आणि फळं देखील लागत नाहीत त्यामुळं वांग्याच्या पिकासाठी थंड आणि कोरड्या हवामान फायदेशीर ठरतं आणि थंड आणि कोरड्या हवामानामध्ये वांग्याचं पीक चांगलं येतं यानंतरचा मुद्दा आहे वांग्याच्या लागवडीसाठी जमीन कशा पद्धतीची असली पाहिजे तर वांग्याच्या लागवडीसाठी आपण मध्यम ते भारी जमिनीची निवड करू शकतो चांगली काळी कसदार जमीन असेल आणि गाळाची जमीन असेल तर अशी जमीन वांग्याच्या पिकासाठी फार उपयुक्त ठरते आणि वांग्याचं पीक काळ्या कस्तार जमिनीमध्ये आणि गाळाच्या जमिनीमध्ये खूप चांगलं येतं तर शेतकरी बंधूंनो त्यामुळं आपण वांग्याच्या लागवडीसाठी मध्यम ते भारी जमिनीची निवड केली पाहिजे यानंतर वांग्याची लागवड साधारणपणे तीनही हंगामामध्ये करता येते म्हणजेच खरीप हंगाम रब्बी हंगाम आणि उन्हाळी हंगाम अशा तीनही हंगामामध्ये आपण वांग्याची लागवड करू शकतो यानंतरचा महत्त्वाचा मुद्दा आहे वांग्याच्या लागवडीसाठी जातींची निवड आणि रोपं कशा पद्धतीनं तयार केली पाहिजे तर शेतकरी बंधूंनो वांग्याची लागवड करण्यापूर्वी रोपं तयार करून ठेवावी लागतात आणि रोपं तयार करण्यासाठी जातींची निवड खूप महत्त्वाची आहे कारण वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळ्या वानांना पसंती दिली जाते आणि ज्या त्या भागामध्ये काही विशिष्ट वानांना ग्राहकांची मागणी जास्त असते त्यामुळे आपल्या परिसरामध्ये ग्राहकांची मागणी जास्त असणारा आणि बाजारपेठेमध्ये नेहमी चांगला भाव मिळणारा वाण आपण निवडला पाहिजे आणि आपण जो वाण निवडतोय त्या वानाची उत्पादन क्षमता चांगली असून कीड आणि रोगांना कमी बळी पडणारा वाण आपण निवडला पाहिजे जातीची निवड करताना आपण आपल्या परिसरामधील वांगी उत्पादक शेतकऱ्याचा सल्ला घेऊ शकता यामुळे आपल्याला जातीची निवड करताना कसल्याही प्रकारचा प्रॉब्लेम येणार नाही तसेच आपल्या मनामध्ये वानाबद्दल कसल्याही प्रकारचे शंका आणि डाऊट राहणार नाही त्यामुळे आपण आपल्या जवळपासच्या शेतकऱ्याचा सल्ला घेऊ शकता आणि शेतकरी बंधूंनो आपण जे बियाणं आणलं आहे हे बियाण्याचे आपल्याला रोपं तयार करावी लागत असतात रोपं तयार करण्यासाठी आपण गादीवाफ्यांची निवड करू शकतो आणि गादीवाफ्यामध्ये रोपं तयार करू शकतो यासाठी साधारणपणे पाच बाय दहा फुटाचा गादीवाफा तयार करून त्यामध्ये तीन ते ती चार टोपले चांगलं कुजलेलं शेणखत आणि पाचशे ग्रॅम डी ए पी अशा प्रकारे आपण खत दिलं पाहिजे यासोबतच आपण टाकलेल्या रोपामध्ये बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव व्हायला नको तसेच रोप उगवल्यानंतर मुंग्या आणि इतर किड्यांनी आपलं रोप खाऊ नये याच्यासाठी आपण दहा ग्रॅम कार्बेनडाझिम किंवा मग पंचवीस ग्रॅम कॉपर ऑक्सिक्लोराईड आणि सोबतच दहा ग्रॅम फोरेट किंवा मग पाच ते सात ग्रॅम थायमेट आपण त्या वाफ्यामध्ये टाकलं पाहिजे जेणेकरून आपलं रोप उगवल्यानंतर मुंग्या आणि इतर किड्यांनी ते रोप खाल्लं नाही पाहिजे त्यासोबतच मूळ कूज पानं करपणे आणि इतरही बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव आपल्या वांग्याच्या रोपामध्ये होणार नाही त्यामुळं वांग्याचं रोप तयार करताना वाफ्यामध्ये चांगलं कुजलेलं शेणखत मिसळलं पाहिजे जेणेकरून वांग्याच्या रोपाला भरपूर प्रमाणात मुळा येतात आणि पुनर्लागवडी केल्यानंतर आपल्या जमिनीमध्ये असे रोपं लवकर सेट होतात त्यामुळं चांगलं कुजलेलं शेणखत आपण वांग्याचे रोप तयार करणाऱ्या वाफ्यामध्ये टाकलं पाहिजे त्यानंतर शेणखतासोबत आपण रासायनिक खतसुद्धा दिलं पाहिजे जेणेकरून वांग्याच्या रोपांची चांगली वाढ होते आणि हिरवेगारपणा टिकून राहतो त्यामुळं शेणखतासोबत आपण पाचशे ग्रॅम डी ए पी देऊ शकतो आणि वांग्याच्या रोपामध्ये मुळा कुजणे किंवा मग करपा येणे अशा प्रकारचे विविध बुरशीजन्य रोग जमिनीमधून येत असतात त्यामुळं वांग्याचे वा जे। हो ना रोप ज्या वाफ्यामध्ये आपण तयार करतोय त्या वाफ्यामध्ये दहा ग्रॅम कार्बेनडाझिम किंवा मग पंचवीस ते तीस ग्रॅम कॉपर ऑक्सिक्लोर आपण टाकलं पाहिजे जेणेकरून बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव आपल्या वांग्याच्या रोपामध्ये होणार नाही आणि शेतकरी बंधूंनो यानंतरही रोप उगवल्यानंतरही वांग्याच्या रोपाला मुंग्या किंवा इतर वेगवेगळे किडे खातात आणि त्यामुळं वांग्याचं रोप खराब होण्याची शक्यता असते त्याच्यासाठी आपण वांग्याचे रोप ज्या वाफ्यामध्ये तयार करतोय त्या वाफ्यामध्ये दहा ग्रॅम फोरेट किंवा मग पाच ते सात ग्रॅम थायमेट आपण टाकू शकतो जेणेकरून आपल्या वांग्याच्या रोपामध्ये मुंग्या किंवा इतर किड्यांचा प्रादुर्भाव होणार नाही तर अशा पद्धतीनं आपण रो वाफा तयार केला पाहिजे आणि त्या वाफ्यामध्ये खुरप्याच्या किंवा काळीच्या सहाय्यानं रेघा वळून त्यामध्ये पातळ बियाणं टाकलं पाहिजे आणि मातीनं झाकून घेतलं पाहिजे आणि महत्त्वाचं म्हणजे रोप तयार करताना बियाणं अगदी पातळ सोडलं पाहिजे आपण आतापर्यंत जेवढी जागा वापरत होतो त्यापेक्षा दुप्पट तिप्पट जागा वापरून आपण वांग्याचं रोप तयार करा जेणेकरून वांग्याचं जे खोड आहे ते अगदी मजबूत होईल आणि वांग्याची अतिरिक्त वाढ होणार नाही कारण ज्यावेळी आपण दाट रोपांची लागवड करतो अशावेळी वांग्याचं रोप सरळच्या सरळ वाढतं आणि त्याचं जे खोड असतं ते अगदी बारीक असतं त्याचबरोबर दाट टाक दाट टाकलेलं जे रोप आहे त्या रोपाला जास्त प्रमाणात मुळासुद्धा राहत नाहीत त्यामुळं जे आपण रोप तयार करतो आहे त्यावेळी अगदी पातळ रोप लागवड करा जेणेकरून रोपाचं खोड जाड होतं आणि अतिरिक्त वाढसुद्धा त्या रोपाची होत नाही आणि पुनर्लागवड केल्यानंतर अशा रोपाला जास्त प्रमाणात मुळे असल्यामुळं ती जमिनीमध्ये लवकर सेट होतं आणि लवकर वाढीला लागतं त्यामुळं रोप तयार करताना अगदी पातळ त्या बियाण्याची आपण पेरणी केली पाहिजे रोप टाकल्यानंतर त्याला नियमित पाणी देणं आवश्यक असतं पण रोप लहान असताना जर आपण जास्त प्रमाणात पाणी दिलं तर अशा वेळी रोपांच्या मुळ्या सोडून ते रोप जळून जाऊ शकतं त्यामुळं गरजेनुसार योग्य प्रमाणातच आपण पाणी दिलं पाहिजे तर शेतकरी बंधूंनो अशा पद्धतीनं आपण रोप तयार करू शकतो रोपं तयार करायला टाकल्यानंतर साधारणपणे तीस ती पस्ती ते पस्तीस दिवसामध्ये त्याची पुनर्लागवड करता येते पण पुनर्लागवडीपूर्वी ज्या शेतामध्ये आपण त्या रोपांची लागवड करणार आहोत त्या शेताची पूर्वमशागत करून घेणं गरजेचं असतं त्यासाठी जमिनीची नांगरणी करून वखराच्या दोन ते तीन पाळ्या आपण दिल्या पाहिजे किंवा मग रोटावेटर मारूनसुद्धा आपण वखराच्या पाळ्या देऊ शकतो आणि शेवटच्या वखरणी अगोदर आपण शेणखत त्या जमिनीमध्ये मिसळलं पाहिजे जेणेकरून वांग्याच्या पिकाला भरपूर पांढऱ्यामुळे येऊन वांग्याचं पीक अगदी जोमात येतं त्यामुळं वांग्याच्या पिकासाठी शेणखत वापरणं फायदेशीर ठरतं आता रोपांची लागवड करताना आंतर किती ठेवलं पाहिजे तर शेतकरी बंधूंनो आपली अगदी काळी कसदार जमीन असेल तर अशा जमिनीमध्ये आपण चार बाय दोन किंवा पाच बाय दोन या अंतरावर लागवड केली पाहिजे आपली जर मध्यम जमीन असेल तर अशा जमिनीमध्ये आपण तीन बाय दोन किंवा चार बाय दोन किंवा मग यापेक्षाही एक अंतर चांगलं आहे ते म्हणजे तीन बाय तीन अशा आपण कुठल्याही अंतरावर लागवड करू शकतो आपल्या जमिनीचा प्रकार बघून आपण त्या त्या अंतरावर लागवड केली पाहिजे यानंतर वांग्याची लागवड करताना खत व्यवस्थापन कशा पद्धतीनं असायला पाहिजे तर शेतकरी बंधूंनो वांग्याची लागवड करताना एक एकरसाठी एक बॅग डी ए पी तीस किलो पोटॅश आणि पंधरा ते वीस किलो युरिया आपण देऊ शकतो अशा पद्धतीनं जर खत व्यवस्थापन केलं तर वांग्याच्या पिकाची चांगली वाढ होऊन भरघोस उत्पन्न आपण वांग्याच्या पिकामध्ये मिळवू शकतो आणि शेतकरी बंधूंनो वांग्याचं पीक हे जास्त कालावधीचं पीक आहे त्यामुळं आपल्याला याला वारंवार खतं देणं फायदेशीर ठरतं तर आपण ही लागवड करताना खत व्यवस्थापन सांगितलेलं आहे यानंतरही आपल्याला खतं द्यावी लागत असतात तर ती खतं कशा पद्धतीनं दिली पाहिजे याबद्दलचे व्हिडिओ आपण वेळोवेळी अपलोड करत राहू कारण पर्सनली मी स्वत वांग्याच्या पिकाची लागवड करत आहे त्यामुळं आपल्याला याबद्दलचे व्हिडिओ वेळोवेळी मिळत राहतील यानंतर वांग्याच्या पिकामध्ये तण व्यवस्थापन करणं अत्यंत महत्त्वाचं आहे तर जोपर्यंत झाडं लहान आहेत तोपर्यंत आपण त्या वांग्याच्या पिकामध्ये वखरणी करू शकतो आणि उरलेलं जे गवत आहे ते खुरपणीच्या सहाय्यानं आपण काढून घेतलं पाहिजे वांग्याच्या पिकामध्ये कसल्याही प्रकारच्या तणनाशकाचा वापर आपल्याला करायचा नाही यानंतर वांग्याच्या पिकामध्ये मावा तुडतुडे पांढरी माशी थ्रिप्स कोळी त्याचबरोबर फळ पोखरणारी आळी आणि शेंडे आळी अशा विविध किडीचा प्रादुर्भाव होत असतो त्यानंतर वेगवेगळ्या बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भावसुद्धा वांग्याच्या पिकामध्ये आढळून येत असतो तर या रोगांच्या आणि किडींच्या नियंत्रणासाठी कुठल्या फवारण्या आपण घेतल्या पाहिजे याबद्दलचे व्हिडिओ आपण वेळोवेळी आपल्या चॅनलवर अपलोड करत राहू कारण स्वत पर्सनली मी माझ्या शेतामध्ये वांग्याची लागवड करत आहे त्यामुळं माझ्या शेतामध्ये अनुभव घेऊन रिझल्टसह आपल्याला ही माहिती दिली जाईल तर यासाठी आपलं चॅनल आपण सबस्क्राईब करून ठेवा आणि समोर येणारं बेल आयकॉन दाबून अल सिलेक्ट करा जेणेकरून आपल्याला वांग्याच्या पिकाबद्दलचे संपूर्ण व्हिडिओ मिळत राहतील आणि आपण एक वांग्याचं चांगलं पीक घेऊ शकाल